नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पायथागोरसचा प्रमेय, भूमितीमध्य प्रमेय आणि काटकोन त्रिकोणाची सिद्धता पाहिली. यानंतर आपण बघूया पायथागोरस प्रमेयाची गणित आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत भूमितीमध्यची गणित. आता पायथागोरस प्रमेय म्हटलं की काल आपण प्रमेय सिद्ध केलं की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या बाजूंच्या वर्गांचा बेरीज इतका असतो. आता पहिलं गणित आहे, चौकोन ए बी सी डी हा आयत आहे आणि त्याच्या दोन बाजू आहेत 12 आणि 35. तर आपल्याला कर्णाची किंमत काढायची आहे. तर या ठिकाणी मी आकृती काढली आहे. चौकोन ए बी सी डी हा आयत आहे, एक बाजू 12 घेतली, दुसरी 35 घेतली आहे. जर आपण या रेखांकित भागाचा विचार जर केला तर हा काटकोन त्रिकोण होतो आणि याच्यामध्ये बीच माप हे 90 आहे. कारण आपल्याला माहिती आहे आयताच्या गुणधर्मानुसार आयताचा प्रत्येक कोन हा 90 मापाचा आहे. त्याच्यामुळे या रेखांकित त्रिकोणाचा विचार जर केला तर या ठिकाणी ए सी हा कर्ण होतो, तोच आयताचाही कर्ण होतो. मग या त्रिकोणामध्ये पायथागोरसचा प्रमेय कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. कर्ण म्हणजे कोणता? ए सी. उरलेल्या बाजू म्हणजे कोणत्या? ए बी आणि बी सी. मग कर्णाचा वर्ग याचाच अर्थ ए सीचा वर्ग. ही म्हणजेच आपण त्या ठिकाणी बरोबर चिन्ह घेतो. उरलेल्या बाजू, उरलेल्या बाजू म्हणजे कोणत्या आहेत? एक ए बी आणि बी सी. त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजेच ए बी वर्ग अधिक बी सीचा वर्ग. त्यानंतरची गणित तुम्ही आरामात करू शकतात. 12 वर आपण किंमत ठेवली आहेत, 12 आणि 35 प्रत्येकी ए बी अनुक्रमे बी सी ची 35. 12 वर्ग 144, 35 वर्ग येतो 1225 आणि या दोघांची जर बेरीज केली तर ती येते 1369. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपले वर्ग पाठ असे तुम्ही पटकन लिहू शकतात. 1369 हा 37 वर्ग आहे. आणि या ठिकाणी जर आपण वर्गमूळ घेतलं तर ए सी ची किंमत आली 37. या ठिकाणी प्रश्नामध्ये जर ए सी ची किंमत विचारली असेल तर त्याने थांबायचं, पण जर विचारलं असेल तर कर्णाची लांबी काढा तर अजूनही खाली लिहावं लागेल. म्हणून कर्णाची लांबी बरोबर 37 सेंटीमीटर. त्यानंतर त्रिकोणाच्या तीन बाजू दिल्या आहेत. पुढचं गणित आपण घेतोय 5, 13 आणि 12. आपण आता वळत आहोत पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासाकडे. व्यत्यास काय म्हणतो? एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल. मग एका बाजूचा वर्ग म्हणजे कोणता? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, जी सर्वात मोठी बाजू आहे ती बाजू घ्यायची आहे, त्याची लांबी घ्यायची आहे. कारण काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते. म्हणून 5, 13, 12 यामध्ये सर्वात मोठी बाजू आहे 13. त्याच्या आधी मी प्रत्येकाला एक एक कोड नाव दिलं आहे. 5 ए नाव दिलं आहे, 13 बी दिलं आहे आणि 12 सी. तर सर्वात मोठी बाजू म्हणजे बीचा वर्ग म्हणजे 13 वर्ग. आणि 13 वर्ग येतो 169. आता उरलेल्या बाजू ए वर्ग आणि सी वर्ग. ए वर्ग म्हणजेच 5 वर्ग आणि सी वर्ग म्हणजेच 12 वर्ग. तर 5 वर्ग 25 आणि 12 वर्ग 144. आता पुन्हा 25 आणि 144 ची जर बेरीज केली तर ती 169. विधान 1 आणि 2 चा विचार केला तर बी ची किंमत ही ए वर्ग अधिक सी वर्गाच्या बेरजे इतकी आहे. म्हणजेच आपण लिहू शकतो या ज्या बाजू आहेत 3, 13, 12 या काटकोन त्रिकोणाच्या आहेत. जर या दोन किमती जर सारख्या आल्या नसत्या तर या ठिकाणी उत्तर आलं असतं बाजू काटकोन त्रिकोणाचा नाहीत. यानंतर आपण वळूया एक भूमिती मध्यकडे. गणितामध्ये बी 90 मापाचा आहे आणि बी डी लंब ए सी आहे. काल आपण भूमितीमध्ये प्रमेय पाहिलं आहे. मी नेहमी सांगतो ज्या ज्या वेळेला आपण प्रमेय वापरतो तेव्हा त्याची जी अट आहे ती लिहावी लागते. या ठिकाणी काटकोन त्रिकोणाची अट होती. या ठिकाणी दोन अट आहे, एक काटकोन त्रिकोण आणि कर्णावर टाकलेला लंब. कोणता काटकोन त्रिकोण आहे? तर बी 90 आहे. आणि लंब कोणता आहे? बी डी लंब
एसी। तर या शिरोलंबाचा वर्ग बरोबर कर्णाचे दोन आंतरछेद। आता कर्णाचे जे दोन भाग झाले बीडी मुळे, एक एडी आणि डीसी या दोघांचा गुणाकार, प्रमेय आहे भूमिती मध्य। आता एडीची किंमत 9 आहे, डीसीची किंमत 16 आहे, सरळ आपण वर्गमूळ घेऊया। बीडीचे वर्गमूळ बीडी, 9चा वर्गमूळ 3 आणि 16चा वर्गमूळ 4, आणि या दोघांचा जर गुणाकार केला तर 3 आणि 4चा गुणाकार येतोय 12। अशा पद्धतीने आपल्याला काटकोन त्रिकोणातून कर्णावर टाकलेल्या लंबाची किंमत 12 सेंटीमीटर आलेली आहे। त्याचाच वापर पुन्हा करतोय, पण थोडंसं गणित वाढवलेलं आहे। या गणितामध्ये बी 90 आहे, बी एम लंब एसी आहे, बी एम 10 आहे, एम सी 8 आहे, तर एसीची किंमत काढा। पुन्हा ज्या कंडिशन आहे ते लिहून टाकले आहेत, कोण बी 90, बी एम लंब एसी। पुन्हा भूमितीमध्येचं प्रमाण वापरतोय, बी एमचा वर्ग बरोबर एम गुणिले एम सी। चला किंमत टाकूया, बी एम म्हणजे 10चा वर्ग, एम आपल्याला शोधायचा आहे, आणि गुणिले एम सी ती दिली आपल्याला 8। 10चा वर्ग येतोय 100/8। मी हेतू पुरस्कार अर्थाठी 8 गुणाकार स्वरूपात लिहिलं, 4 × 2 = 8 आणि 25 × 100, 25/2 म्हणजे 12.5। ही आली 12.5, पण आपल्याला विचारलेलं आहे एसीची किंमत काढा। विद्यार्थी मित्रांनो, एसी म्हणजे एसी या दोघांची बेरीज, एम अधिक एम सी, कारण तीन एका रेषेत आहेत, एम दरम्यान एसी, जेव्हा तीन बिंदू एका रेषेत असतील तेव्हा आपण लिहू शकतो की अंतपदातील अंतर बरोबर या दोघांचा अंतराची बेरीज, म्हणजेच एसी बरोबर एम अधिक एम सी 12.5 आणि 8। इथे विद्यार्थी मित्र चुकू शकतात, 12.5 आणि 8 पूर्ण आहे, म्हणून ती बेरीज येणार 20.5। काही विद्यार्थी मित्र असं पण लिहितात, परंतु ती बेरीज प्रक्रिया चुकीची आहे। तर अशा पद्धतीने आपण पायथागोरस प्रमेय, त्याच्या व्यत्यास आणि भूमितीमध्य, जे आपण या मागच्या व्हिडिओमध्येच पाहिले होते, यानंतर आपण पाहणार आहोत 30/60/90 प्रमेय आणि 45/45/90। विद्यार्थी मित्रांनो, पायथागोरस प्रमेयचे व्यत्यास, काटकोन त्रिकोणाची समरूपता आणि भूमितीमध्य याच्यावरची आपण गणितं पाहिली। यानंतर या प्रकरणातील पुढची जी दोन प्रमेय आहेत, जी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, 30/60/90 आणि 45/45/90 प्रमेय। आता 30/60/90 प्रमेय काय म्हणतं, जर एखाद्या त्रिकोणाच्या तीन कोणाची माप 30/60/90 असेल तर 30 समोरची बाजू ही कर्णाचा निंपट आणि 60 समोरची बाजू ही कर्णी 2/2 असते। आता या ठिकाणी मी त्रिकोण एबीसी घेतलाय, बीचं माप 90 आहे, एचं माप 30 आहे आणि एचं माप 60 आहे। तर 30 समोरची बाजू म्हणजे बीसी ही कर्णाचा निंपट, कर्ण कोणता या ठिकाणी आहे, 90 समोरची बाजू म्हणजेच एसी, आणि एबी म्हणजे जी 60 समोरची बाजू आहे ही कर्णाचा कर्णी 2/2 असते, म्हणजे एबी बरोबर कर्णी 2/2 × कर्ण। दुसरं जे प्रमेय आहे त्याला आपण 45/45/90 प्रमेय म्हणतो। या प्रमेयाचं विधान काय आहे, जर त्रिकोणाच्या कोणाची माप 45/45/90 असतील तर काटकोन करणाऱ्या बाजू या कर्णाच्या 1/2 असतात। या ठिकाणी मी त्रिकोण एबीसी घेतलेला आहे की ज्या ठिकाणी ए आणि सीचं माप 45/45 आहे आणि बीचं माप 90 आहे। बी या ठिकाणी काटकोन आहे, काटकोन करणाऱ्या बाजू ए बी आणि बी सी आहे, या दोघांची लांबी ही कर्णाचा 1/2 असते। हे जी प्रमेय आहेत या प्रमेयावर शक्यतो सिद्धता विचारल्या जात नाहीत, कधी कधी 30/60/90 विचारली जाऊ शकते। आपण मात्र यानंतर या प्रमेयावर आधारित काही गणित पाहणार आहोत। पहिलं गणित आहे, त्रिकोण एबीसी मध्ये एसीची लांबी 12 आहे, ज्या ठिकाणी ए 30 मापाचा आहे, बी 60 मापाचा आहे, सॉरी सी आणि बी हा 90 मापाचा आहे, तर आपल्याला एबी आणि बी सी ची किंमत काढायची आहे। मी तुम्हाला नेहमी म्हणतो, आपण जेव्हा प्रमेयाचा आधार घेतो त्या ज्या अटी आहेत त्या लिहाव्या लागतात,
या ठिकाणी अट आहे की या तीन कोणाची मापं पाहिजे 30, 60, 90, कोण बी बरोबर 90, ए बरोबर 30 आणि सी बरोबर 60। मग 30, 60, 90 प्रमाणानुसार 30 समोरची बाजू म्हणजेच बी सी ही कर्णाचा निंपट। या ठिकाणी कर्ण आपल्याला दिलेला आहे 12 आणि 12 ची निंपट जर केली तर ती येते 6। त्यानंतर 60 समोरची बाजू म्हणजेच ए बी ही कर्णी 3/2 गुणिले कर्ण, कर्ण पुन्हा 12, बेसंग 12 म्हणजे उत्तर आलं 6 कर्णी 3। परीक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न महत्वाचा आहे। आपल्याला या ठिकाणी कर्ण दिला जाऊन 30 समोरची बाजू आणि 60 समोरची बाजू शोधायची असते। त्यानंतरचं पुढचं सम आहे ते म्हणजे त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी आणि आर या कोणाचा माप आहेत 45, क्यूचं माप 60 आहे, कर्ण आहे कर्णीत 8। तर आपल्याला या ठिकाणी काटकोन करणाऱ्या बाजू काढायच्या आहेत। 45, 45, 90 प्रमाणासाठी जी अट आहे त्यात दोन कोणाची माप 45 पाहिजेत आणि एका कोणाचा माप 90 आहे। आकृतीने दिलेली माप आपण लिहून घेतली। त्यानंतर 45, 45, 90 प्रमाणानुसार काटकोन करणाऱ्या बाजू 1/2 कर्णी 2 गुणिले पी आर, पी आर ची किंमत आहे कर्णीत 8। आपण हेतुपुरस्कर या ठिकाणी फोड करतोय, कर्णी 4 गुणिले कर्णी 8, कर्णी 4 कर्णी 2 याचा ऱ्हास होतोय, लोप होतोय, आता राहिली फक्त कर्णीत 4 आणि कर्णी 4 याचा अर्थ 2। अशा पद्धतीने काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजू पी क्यू आणि क्यू आर या प्रत्येकी 2 सेमीच्या आहेत। यानंतर आपण अपोलिन्स प्रमेय पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, 30, 60, 90 प्रमेय आणि 45, 45, 90 प्रमेयानुसार आपण वळणार आहोत अपोलिन्स प्रमेय। अपोलिन्स प्रमेय हे प्रामुख्याने त्रिकोणाची मध्यगत दिली असता वापरला जातो। या ठिकाणी त्रिकोण एबीसी मध्ये एडी ही मध्यगा आहे। कधी कधी एडी ही मध्यगा अशा शब्दप्रयोग न करता असं पण दिलं जातं की डी हा बीसीचा मध्यबिंदू आहे। डी हा बीसीचा मध्यबिंदू असेल तर साहजिकच यांना जोडणाऱ्या रेषाखंड ही त्रिकोणाची मध्यगा होती। म्हणून मध्यगा देण्यासाठी 2 ऑप्शन आहेत। तर ही जर मध्यगा असेल तर या दोघांचा वर्गांची बेरीज म्हणजे ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर 2 CD चा वर्ग आणि 2 AD चा वर्ग। दोन्ही समान असल्यामुळे सी डी किंवा बी डी दोघांपैकी कोणती पण आपण वापरू शकतो। आपण या ठिकाणी 2 उदाहरणं पाहणार आहोत। त्रिकोण ए बी सी मध्ये त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी एम ही त्रिकोणाची मध्यगा आहे। पी क्यू ची लांबी आहे 11, पी आर ची लांबी आहे 17, पी एम ची लांबी आहे 13। तर आधी लिहूया पी एम ही त्रिकोणाची मध्यगा आहे, त्याच्यामुळे पी क्यू चा वर्ग पी आर चा वर्ग 2 RM चा वर्ग 2 PM चा वर्ग। आपणच स्वतःच आकृत्या काढून याचा सराव केला पाहिजेस। सध्या मध्यगा मी अशी दिली, अशी पण मध्यगा, अशी मध्यगा घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने कशा प्रमेय तयार होते लिहून सराव केला पाहिजे। पी क्यू चा वर्ग पी आर चा वर्ग 2 RM चा वर्ग 2 PM चा वर्ग। ज्या काही किमती माहिती होत्या पी क्यू पी आर पी एम अनुक्रमे 11, 17 आणि 13 त्या आपण किंमत ठेवली आहेत। 11 चा वर्ग 121, 17 चा वर्ग 299, RM तसंच ठेवला आणि 13 चा वर्ग 169 आणि 169 ची दुप्पट केली तर 318 येते आणि या दोघांची बेरीज 410 आणि दोघांची वजाबाकी 72/2 आणि 72 जर आपण 2 भाग लावलं तर भागाकार येतो 36। 36 ही RM वर्गाची किंमत आहे म्हणून RM बरोबर 6। ही जर 6 असेल तर पूर्ण क्यू आर किती, ही मध्यगा असल्यामुळे याची डबल केली म्हणजे आपल्याला क्यू आर मिळेल। म्हणून क्यू आर बरोबर 2 RM 2 × 6 = 12 cm या पद्धतीने हे गणित आपण सोडवले आहे। याच्याशीच मिळता जुळता आपण दुसरं गणित पाहतोय। फरक या ठिकाणी दोन्ही बाजूच्या किमती दिल्या आहेत, इथे मात्र दोन्ही बाजूच्या वर्गांची बेरीज दिली आहे। उलट आपलं थोडंसं गणित सोपं करून दिलं आहे। पुन्हा ए बी ची लांबी दिली आहे, ए बी जर 18 असेल तर साहजिकच पी सी आणि बी पी दोन्ही 9 सेंटीमीटर येणार आणि ए पी त्रिकोणाची मध्यगा आहे आणि मध्यगाचा आधार आहे अपरन्स प्रमाण येणार।
ए बी चा वर्ग, ए सी चा वर्ग, दोन सी पी चा वर्ग, दोन पी ए चा वर्ग, जर या पद्धतीने जर कंटिन्यू लक्षात ठेवलं तर लक्षात बरं राहतं. एक संलग्नपणा येतो आणि मग आपण प्रमेय चुकू शकत नाही. फक्त लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे ती, दुसरं काही महत्व नाही मिळत. या दोघांच्या वर्गांची बेरीज 260, सीपीची किंमत आहे 9, एपीची किंमत आपल्याला कल्पना नाही. 9चा वर्ग 81 आणि 81 जी दुप्पट 162 येताना प्लस ते मायनस झाले आणि त्या दोघांची वजाबाकी जर केली 260 वजा 162 ती 98 येते. 2 एपी वर्गाचा 2 गुणिले येताना भागिले झाला. जर आपण 49ला जर दोन्ही भाग लावलं तर उत्तर येतं, सॉरी 98ला जर दोन्ही भाग लावतो उत्तर येतात 49, आणि 49 हा 7चा वर्ग आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी एपीची किंमत आलेली आहे 7. जर प्रश्नामध्ये मध्यकाची लांबी विचारली असेल तर उत्तर शेवटला लिहायचं, मध्यकाची लांबी बरोबर 7 सेमी. आपला जसा प्रश्न असेल त्या अनुषंगाने उत्तर पाहिजे, ही रीत होते आणि शेवटचं उत्तर असतं. या ठिकाणी आपण समरूपता आणि काटकोन त्रिकोण याचा विचार केला आहे. यानंतर पुढचा जो व्हिडिओ असेल ही सर्व गुणधर्म मिळून तयार झालेल्या सिद्धतेचा आपण विचार करणार आहोत. धन्यवाद.